काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा होती ती सचिन वाझे या नावाची कारण त्या व्यक्तीने फिल्मी स्टाईलने जे काही केलं धक्का ते धक्कादायक होतं सचिन वाझेमुळे पोलीस आयुक्तही पदावरून गेले आणि गृहमंत्रीसुद्धा त्यावेळी बऱ्याच काही घडामोडी घडल्या या सर्व प्रकरणांचा तपास सुरू आहे नवनवीन खुलासे देखील होत आहेत आता उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटेलिया या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या ए टी एचच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे त्यामुळे निलंबित पोलीस अधिकारी आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझेचा पाय आणखीन खोलात गेलाय असं म्हणावं लागेल स्फोटकांनी भरलेली कार अंबानींच्या निवासस्थानाबाहेर आढळून आल्याचं समजताच वाझेने काय केलं याची माहिती या अहवालात आहे स्फोटकांनी भरलेली कार अँटिलॅ बाहेर उभी असल्याचं समजताच बॉम्ब निकामी करणारं पथक या घटनास्थळी पोहोचलं या पथकाकडून शोधकार्य सुरू असताना तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे तिथे दाखल झाला बराच वेळ तो स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारजवळ उभा होता पथकाला कारची तपासणी करायची असल्यानं त्याला लांब जाण्यास सांगण्यात आलं मात्र तरीही वाझे वारंवार कारजवळ येत होता अशी माहिती या अहवालात आहे सचिन वाझेने बॉम्ब निकामी करण्यासाठी आलेल्या पथकाच्या कामात वारंवार हस्तक्षेप केला स्फोटकं आढळून आल्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी त्याला दूर उभं राहण्यास सांगितलं तो प्रोटोकॉलचा एक भाग होता मात्र वाझे सातत्यानं कार जवळ येत होता यामुळे तुमच्यासह इतरांच्या जीवाला धोका असल्याचं वाझेला अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र तरीही वाझे अनेकदा प्रोटोकॉल मोडत होता असं या एटीएसच्या अहवालात नमूद करण्यात आलंय सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलीस कोठडीत असून सचिन वाझे आणि देशमुखांची चांदीवाल आयोगाकडून चौकशी चा सुरू आहे ए हाच अहवाल चांदीवाल आयोगासमोर सादर केला तर सचिन वाझेने अनिल देशमुखांवर देखील आरोप केलेत चांदीवाल आयोगाला अर्ज करून वाझे यांनी देशमुख यांच्या सांगण्यावरूनच बारमधून हो पैसे उकळ्याचं म्हटलंय तसेच आपल्यावर दबाव होता कुटुंबियांना धोका असल्याचंही वाझेंनी म्हटलंय वाझे परमबीर अनिल देशमुख प्रकरणात आता यामुळे नवनवीन खुलासे होत आहेत त्यामुळे आता हे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं होत चाललंय असंच म्हणावं लागेल आगामी काळात या प्रकरणात आणखीन कोणत्या गोष्टी समोर येतात यात काही वेगळं समोर येतं का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे या गुंतागुंतीच्या प्रकरणाबद्दल तुमची काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद